मानदेश नगरी 24 तास न्यूज, रोकठोक बातम्या आणि बरच काही। गद्दार आमदार बापू लबाड बोलायचं नाही, अजिबात लबाड बोलायचं नाही। काल खेड शिवापूर टोल नाक्यावरती एवढी मोठी रक्कम सापडून सुद्धा हा गद्दार आमदार शहाजी बापू पाटील लबाड बोलतात की या रकमेशी माझा काही संबंध नाही, त्या माणसाशी माझा काही संबंध नाही, परंतु ही रक्कम सांगोला विधानसभेतील जनतेसाठी, जनतेला वाटण्यासाठी, पैशाच्या माध्यमातून आम्हीच दाखवण्यासाठी आणली जात असताना सुद्धा हा गद्दार आमदार लबाड बोलतोय, म्हणून बापू लबाड बोलायचं नाही, असं तुषार इंगळे उद्धव ठाकरे शिवसेनेचे शहर प्रमुख यांनी वक्तव्य केलं आहे। नुकताच महाराष्ट्र राज्याचा विधानसभेचा निवडणुकीचा रणशिंग फुंकलाय, त्याचाच एक भाग म्हणून राज्यात विविध ठिकाणी चेकपोस्ट उभे आहेत, त्याच्या पोस्टवर संशयास्पद गाड्या चेक केल्या जात आहेत, त्याचाच एक भाग म्हणून काल खेड शिवापूर टोल नाक्यावर 5 कोटी रुपयांची रक्कम चेक नाक्यावर पोलिसांना सापडली, परंतु ही रक्कम गद्दार आमदार शहाजी बापू पाटील यांच्या मतदारसंघात जात होती अशी खात्रीलायक बातमी संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडून मिळते, परंतु या रकमेच्या मागे गद्दार आमदार शहाजी पप्पू पाटील यांचा पुतण्या आहे, त्यांचा मिनी आमदार झारीतील शुक्राचार्य आहे, दोन कॉन्ट्रॅक्टर आहेत, म्हणून त्यांना वाचवण्यासाठी एवढी मोठी कारवाई दाबण्याचा प्रयत्न आहे। हिरकम गद्दार आमदार शहाजी बापू पाटील यांच्या मतदारसंघात येत होती, काय झाडी काय डोंगर यांच्या मतदारसंघात ही रक्कम येणार होती अशी माहिती संबंधित यंत्रणेकडून मिळते आहे, परंतु या घडलेल्या घटनेवर गद्दार आमदार शहाजी बापू पाटील म्हणतात की या घटनेवर मला काही माहित नाही, हा अमोल नलावडे हा कार्यकर्ता माझा नाही, शेकाप पक्षाचा कार्यकर्ता आहे, म्हणून बापू तुमच्या शब्दात बोलायचं झालं तर लबाड बोलायचं नाही, अजिबात लबाड बोलायचं नाही, त्यामुळे सांगोला विधानसभा मतदारसंघातील जनता स्वाभिमानी आहे, सुज्ञ आहे, त्यामुळे सांगोला तालुक्याचा या गद्दार आमदाराने बॉन्स केलेला हप्ता आहे, त्यामुळे सांगोला विधानसभा मतदारसंघाचे सिव्हिल या गद्दार आमदाराने खराब केले, त्यामुळे या विधानसभा मतदारसंघातील जनतेने हा पाऊस केलेला या गद्दाराने जो हप्ता आहे तो हप्ता येणाऱ्या विधानसभेमध्ये वसूल करून खराब केलेला सिबिल वेळेतच एकदम ओके करावं आणि या गद्दार आमदाराला ओके करून घरी बसवावं। तुषार इंगळे, शहर प्रमुख शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे। जय महाराष्ट्र मंडळी, नुकतंच महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची आचारसंहितेचं रणशिंग फुंकलं गेलेलं आहे आणि या महाराष्ट्र राज्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ठिकठिकाणी मात्र भरारी पथकांची नेमणूक करण्यात आलेली आहे, रस्त्यावरती चेकपोस्ट उभे केलेले आहेत, त्या चेकपोस्टवरती संशयित वाटणाऱ्या वाहनांची पोलिसांकडून झडती घेतली जात आहे। याच अनुषंगाने काल पुणे सातारा महामार्गावरील खेड शिवापूर टोल नाक्यावर काल सायंकाळच्या सुमारास एका वाहनामधून काही रक्कम जप्त करण्यात आलेली आहे, ती सुमारे 5 कोटी रुपयांची रक्कम आहे, परंतु ही रक्कम 5 कोटी रुपयांची नुकतीच धावली गेलेली आहे, कारण या रकमेच्या पाठीमागे या सांगोला विधानसभेचा गद्दार आमदार आहे आणि त्या गद्दार आमदाराचा स्वतःचा पुतण्या असल्याचं समजत आहे, त्या गद्दार आमदाराच्या काकतला मिनी आमदार झारीतील शुक्राचार्य असलेला समजत आहे, दोन कॉन्ट्रॅक्टदार आहेत, त्यांना लवचवायसाठी मात्र ही कारवाई, एवढी मोठी कारवाई असताना सुद्धा ही कारवाई झाकण्याचा प्रयत्न आहे। ही रक्कम या विधानसभेचे गद्दार आमदार शहाजी बापू पाटील यांच्या मतदारसंघात येत होती, काय झाडी काय डोंगर यांच्या मतदारसंघात येणारी ही रक्कम होती अशी माहिती पोलिसांकडून मिळत आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून मिळत आहे, अशी माहिती महसूल यंत्रणेकडून मिळत आहे, परंतु एवढी मोठी घटना घडून सुद्धा तेथील संबंधित यंत्रणा काय करत होती, परंतु या महाराष्ट्राच्या जनतेला, संबंध जनतेला माहित आहे की हा भ्रष्ट मार्गाने कमवलेला घटनाबाह्य सरकारने पैसा आहे, घटनाबाह्य मार्गाने स्थापन झालेल्या सरकारने आमानुष पद्धतीने कमवलेला पैसा आहे, म्हणून तुम्ही किती पैसे पुरवले तर 40 गद्दारांनो त्या त्या मतदारसंघातली आणि विशेष करून सांगोला विधानसभा मतदारसंघातल्या या गद्दाराच्या या मतदारसंघातली जनता मात्र सुज्ञ आणि स्वाभिमानी आहे, तुमच्या पैशाला मात्र ही जनता विकली जाणार नाही, तुमच्या पैशाला जनता ही कदापि भीक घालणार नाही, त्यामुळे या विधानसभेच्या गद्दार आमदाराचं या घडलेल्या घटनेबद्दल आज स्टेटमेंट असं आलेलं आहे की ही गाडी आणि हा अमोल नलावडे हा कार्यकर्ता मात्र माझा कार्यकर्ता नाही, हा कार्यकर्ता शेकाप पक्षाचा आहे, म्हणून बापू गद्दार आमदार महोदय तुमच्या भाषेत बोलायचं झालं ना
लबाड बोलायचं नाही, अजिबात लबाड बोलायचं नाही। हा अमोल नलोडे असेल, हा नलोडे परिवार असेल, हा खरा परिवार आणि कुणाचा कार्यकर्ता आहे, हे परिवार कुणाचं काम करत आहे, ह्या परिवाराच्या मागे नेता कोण आहे आणि ह्या परिवार कुणाचं काम करत आहे हे संबंध तालुक्याला माहित आहे। म्हणून बापू तुमच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर लबाड बोलायचं नाही अजिबात, खरं बोलायचं। आणि आता हे खरं लपून राहिलेलं नाही बापू, त्यामुळे लबाड बोलायचं नाही। आणि एवढी मोठी घटना घडून सुद्धा त्या पोलीस स्टेशनचा पीआय असेल, तेथील महसूल कर्मचारी असतील, तेथील फँक स्क्वॉड असेल किंवा संबंधित विभाग असेल, साधी एनसी घडली तर आरोपीचं नाव पुढे येणं गरजेचं असताना त्या संबंधित चौकाची नावं काल पुणे गेलेली आहेत, त्यामुळे त्या संबंधित अधिकाऱ्याची चौकशी होणं गरजेचं आहे। आणि ही चौकशी मात्र महाविकास आघाडी सरकार नुकतंच येत्या महिन्याभरामध्ये येणार आहे आणि ती चौकशी केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। त्यामुळे राहता राहायला विषय या तालुक्याला सांगायचं आहे की या गद्दार आमदार महोदयाने आपल्या तालुक्याचं हा काल खेड शिवापूर टोल नाक्यावरती हप्ता बॉस केलेला आहे, त्यामुळे आपल्या सांगोला तालुक्याचं सिव्हिल खराब केलेलं आहे। त्यामुळं या सांगोला तालुक्याच्या विधानसभेच्या जनतेला माझं एकच आव्हान आहे की आपलं विविध मीडियाच्या माध्यमातून आपला सांगोला तालुक्याचं ह्या गद्दार आमदारानं हप्ता बॉस करून सिव्हिल खराब केलेलं आहे, नाव खराब केलेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या विधानसभेमध्ये या गद्दार आमदाराचा हप्ता वसूल करून आपलं सिव्हिल वेळीच ओके करायचं आहे आणि या गद्दाराला याचेच पैसे घेऊन एकदम याला ओके मध्ये करेक्ट कार्यक्रम करून ह्या गद्दाराला मात्र घरी बसवायचं आहे।